नागपूर शहरात एकाच रात्री हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे खळबळ उडाली. अजय रामटेके आणि समीर शाह अशी मृतकांची नावं असून एका प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर दुसऱ्या घटनेत आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन हद्दीत एका चायनीज कारागिराची हत्या झाली आहे. अजय रामटेके हा त्याच्या भावासह मित्र राहुल वंजारीकडे गेला होता. तिथे अजयचा भाऊ विजय याचा आरोपी राहुलशी वाद झाला. वादानंतर विजय तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अजय रामटेकेला आरोपी राहुलनं निर्जन स्थळी बोलावून 4-5 साथीदारांकरवी त्याची हत्या केली. आरोपी राहुल वंजारीची खानावळ आहे. तो अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती आहे. आरोपी राहुल वंजारी याचा मुलगा रुद्र याचा वाढदिवस होता. त्या दिवशी आरोपीच्या बहिणीने मृतकाच्या भावास आणि आपल्या गुन्ह्याला जे फिर्यादी आहेत त्यांना काही गालावरती थापडी मारल्या होत्या, हाताने मारलं होतं. हे कशावरून मारलं हे याबद्दल त्यांनी सांगितलेलं नाही आणि यावरूनच हा वाद झालेला होता. खुनाची दुसरी घटना जरीपटका भागात घडली. समीर शहा या 21 वर्षीय युवकाचा 3 आरोपींनी धारधार शस्त्रानं वार करून खून केला. पैशाच्या वादातून ही हत्या झाली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासोबत शेख फैयाज आणि ऋषभ खापेकर या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मयत जो आहे तो टमाटर विकण्याचं काम करतो, भाजीपाला. तर त्याला शोधण्यासाठी हे मोटरसायकलवर आले आणि तिथं बाजारात तो भेटला नाही. तो बाजूला जाऊन बसलेला होता. त्याचा एक मित्र आणि तो दारू पीत बसले होते एका आडोशाला. परंतु ह्यांनी त्यांना शोधून काढलं आणि त्या ठिकाणी त्याला शस्त्रांनी मारहाण करून पोटावर, छातीवर, अंगावर सगळीकडे धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा कालच मर्डर केला. एकाच रात्रीत झालेल्या या दोन घटनांनी नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.